नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमेश हदडकर. जीवनाची मजा ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बल्लारेश्वर आर्टमध्ये. हे वर्कशॉप भांडूप पश्चिमला आहे, भट्टीपाड्यामध्ये. या वर्कशॉपमध्ये तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आणि एकदम छान प्रकारे गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहायला मिळणार आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला मूर्त्या बुक करायचं असेल तर मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे, तुम्ही तिकडून नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता. हा गणपती बाप्पा हे मोरावर विराजमान झालेला तुम्ही पाहू शकता. इकडे ओरिजिनल मोर पंख वापरले आहेत आणि हा मोर आहे आणि एकदम अतिशय सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे गणपती बाप्पाचं. डोळेही अगदी हुबेहूब एकदम कलाकृती खूप सुंदर आहे, एकदम सुंदर कलाकृती केली आहे. डायमंड वर्क पण तुम्ही पाहू शकता. एकदम उभेऊब असं एकदम ओरिजिनल गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचा पेटा एकदम ओरिजिनल आहे आणि याला डायमंड वर्क सुद्धा केलेला आहे. खूप छान प्रकारे गणपती बाप्पाला एकदम सजवलं आहे. तुम्ही डोळी गणपती बाप्पाचे पाहू शकता, एकदम उभेऊब वाटत आहेत. आणि गणपती बाप्पाला धोतर पण खूप छान प्रकारे नेसवलं आहे, डिझायनिंग वगैरे खूप छान प्रकारे केली आहे. अडीच फुटचा हा गणपती बाप्पा आहे आणि प्राईस आहे 8,000 पर्यंत प्राईस जाईल. जर तुम्ही माझ्या प्रेफरन्सवर गेला तर तुम्हाला थोडंफार स्वस्त पडतील, कमी करून देतील काका. हा कार्टून टाईप गणपती बाप्पा बनवला आहे, एकदम उभेशुभ डोळे तुम्ही पाहू शकता. खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह रीतीने कलर कॉम्बिनेशन केलाय आणि हातामध्ये मोदक दिलाय, गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ तुम्ही पाहू शकता. आणि हा गणपती बाप्पा 2 फुटचा आहे, गणपती बाप्पाची हाईट 2 फुटची आहे आणि ह्याची प्राईस 5,500 आहे. तुम्हाला कमी करून भेटेल, हे काका तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईस मध्ये कमी करून देतील. तुम्ही मूर्ती आवडल्यास मूर्तीचा स्क्रीनशॉट काढा आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय, तिकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फोन नंबरही दिलाय, तिकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे श्रीराम मागे चित्र दाखवले आहे आणि मागे राम मंदिर आहे आणि पुढे गणपती बाप्पा आहे. खूप छान प्रकारे कलर कॉम्बिनेशन केलंय तुम्ही पाहू शकता. आणि ही मूर्ती आहे 1.5 फुटची आहे, या मूर्तीची प्राईस 4,500 आहे. तुम्ही पाहू शकता खूप उभेऊब आणि एकदम राम मंदिर खूप छान प्रकारे केलंय कलर कॉम्बिनेशन. मित्रांनो, ही गणपती बाप्पाची मूर्ती 1.5 फुटची आहे आणि ह्याची प्राईस 4,500 आहे. या मूर्तीला पूर्ण असं पेटा एकदम खूप छान प्रकारे बांधला आहे, ओरिजिनल पेटा आहे हा. याच्यावर पीस पण लावली आहेत आणि डायमंड वर्क पण केलंय. कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता, डोळे पण हुबेहूब आहेत एकदम असे कलर. डोळे पण खूप छान प्रकारे पेंटिंग केली आहेत आणि गणपती पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतोय तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे हुबेहूब असे केस ओरिजिनल केस लावलेली आहेत गणपती बाप्पाला आणि धोतर पण खूप छान प्रकारे डिझाईनिंग करून नेसवलंय. आणि तुम्ही शाल पण पाहू शकता, खूप छान प्रकारे डिझाईनिंग आहे शालची. हा गणपती बाप्पा 1.5 फुटचा आहे आणि ह्याची प्राईस 5,000 आहे, तुम्हाला कमी करून भेटतील प्राईस. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डायमंड पण खूप छान आहेत, खूप अट्रॅक्टिव्ह पद्धतीने डायमंडचं कलेक्शन आणि खूप सजवलंय. आता पेटा तुम्ही पाहू शकता अट्रॅक्टिव्ह वाटतोय, असं उभेऊब पेटा वाटतोय. त्यावर डायमंड कलेक्शन केल्यामुळे असं वाटतंय जेणेकरून गणपती बाप्पाला पेटा बांधला आहे. गणपती बाप्पाची ज्वेलरी पण तुम्ही पाहू शकता, डायमंडनी आहे ना, डायमंडची खूप छान प्रकारे डायमंडचं कलेक्शन केलंय.
जर तुम्हाला डायमंड गणपती बाप्पा हवे असतील तर तुम्ही या शोरूमला नक्की आवर्जून भेट द्या. खूप छान प्रकारे गणपती बाप्पाचं वर्क करून मिळतं. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पाचं डायमंड वर्क करून पाहिजे असेल तर तुम्ही इकडे तुम्ही येऊ शकता. डायमंड वर्क करून गणपती बाप्पाचं मिळेल. तुम्ही धोतर गणपती बाप्पाचं पाहू शकता. खूप छान प्रकारे सजवलं आहे डायमंड लावून, जेणेकरून ते खूप ओरिजिनल धोतर असं वाटतंय. पाहू शकता खूप अट्रॅक्टिव्ह मूर्ती वाटते पाहूनच. आणि या बाप्पाची हाईट 2.25 इंच आहे. तुम्ही पाहू शकता 2.25 फूट ना, 2.25 फूट आहे. तुम्ही पाहू शकता 21 इंच. ओके, 21 इंच आहे. 2.25 काही जणांना कळत नाही म्हणून 21 इंच आहे गणपती बाप्पाची हाईट. तुम्ही पाहू शकता खूप अट्रॅक्टिव्ह गणपती बाप्पा आहे. मित्रांनो, ही बाल गणेशाची मूर्ती आहे. खूप छान प्रकारे केले पेंटिंग कलर कॉम्बिनेशन. आणि खूप इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही. तुम्ही पाहू शकता डोळे पण खूप छान प्रकारे केले आहेत. पहिल्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा घरी विराजमान होतात तेव्हा बाल गणेशाची मूर्ती ठेवायची असते आणि पूजा करायची असते. त्यांच्यासाठी ही मूर्ती खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला बाल गणेशाची मूर्ती हवी असेल तर तुम्ही या शोरूमला नक्कीच भेट द्या. खूप अट्रॅक्टिव्ह रीतीने बाल गणेशाच्या मूर्त्या खूप सजवल्या आहेत आणि पेंटिंग पण खूप छान प्रकारे केली आहे. तुम्ही पाहू शकता हा 1 फूटचा गणपती बाप्पा आहे आणि त्याला डायमंड कलेक्शन खूप छान प्रकारे केले. धोतर पण खूप छान प्रकारे केलंय, डायमंडने सजवलंय. बॉर्डर तुम्ही पाहू शकता, लेस बॉर्डर खूप छान आहे. लेस लावली आहे धोतरला. खूप छान प्रकारे गणपती बाप्पाला सजवलंय. तुम्ही पाहू शकता परमेश्वर तू ईश्वर हे गजानन.